हॅलो, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. विद्यार्थ्यांनो, आपली जी घटक चाचणी झाली बरोबर, त्या घटक चाचणीमध्ये तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, म्हणजेच मी शिकवलेला पूर्ण घटक तुम्हाला व्यवस्थितरित्या समजत आहे बरोबर. चला तर विद्यार्थ्यांनो, आता आपण अभ्यासणार आहोत त्या पुढील घटक, तो आता तुम्हाला 6 मई परीक्षेला येणार आहे. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला आतापर्यंत 3 डिजिट नंबर्स विदाउट बोरोविंग, त्याचप्रकारे 4 डिजिट नंबर्स विदाउट बोरोविंग शिकवलं होतं की नाही? हो. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत तो आहे सबट्रॅक्शन ऑफ 5 डिजिट नंबर्स विदाउट बोरोविंग. म्हणजेच काय? 5 अंकी संख्येची बिनहातच्याची वजाबाकी आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थ्यांनो, तुमचे पेज नंबर ओपन करायचे आहे 26, आणि या ठिकाणी दिलेली एक्सरसाइज आपण करणार आहोत कंप्लीट. चला विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी एक एक्सरसाइज, एक एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करून दाखवलेले आहे. इन अ विलेज 86,574 आर कलेक्टेड थ्रू कॉन्झर्वेशन वर्क्स, 74,254 आर स्पेंट, द रिमेनिंग अमाउंट इज टू बी यूज फॉर ग्राउंड वॉटर रिचार्जिंग, हाऊ मच मेनी रिमेन्स फॉर दिस वर्क. म्हणजेच काय? तर एका गावात जलसंधारणाच्या कामासाठी 86,574 रुपये लोकवर्गणी जमा करण्यात आली, त्यातून 74,254 रुपये खर्च झाला. उरलेली रक्कम जल पुनर्भरणासाठी वापरण्याचे ठरले, तर जल पुनर्भरणासाठी किती रक्कम मिळाली? आता बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे. आपण कशा पद्धतीने मायनस करतो? तर युनिट प्लेस ठिकाणी जी वरील संख्या असते त्या संख्येमधून आपण ही संख्या, खाली दिलेली संख्या ही वजा करत असतो, म्हणजेच काय, कमी करत असतो बरोबर. आता 4 - 4 - 0, 7 - 5 - 2, 5 - 2 - 3, 6 - 4 - 2, अँड लास्ट 8 - 7 - 1. आता बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी कुठली संख्या मिळाली आहे, कुठली रक्कम मिळाली आहे जल पुनर्भरण्यासाठी? तर 12,320 आर अवेलेबल फॉर ग्राउंड वॉटर रिचार्जिंग. म्हणजेच 12,320 रुपये ही त्या ठिकाणी रक्कम ही मिळालेली आहे. चला तर त्या संख्येवरून आपल्याला अशाच पद्धतीने 5 अंकी संख्येची बिनहातच्याची वजाबाकी या एक्सरसाइजमध्ये दिलेली आहे, ती आपण कंप्लीट करूया. ज्याप्रमाणे आपण 3 डिजिट 4 डिजिट नंबरचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे, त्याच पद्धतीने हे देखील आपल्याला 5 डिजिट नंबरचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. आता बघा विद्यार्थ्यांनो, 2 - 1 म्हणजे 2 - 1 गेल्यावर किती उरणार आहे? 1, करेक्ट. या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे 1. नेक्स्ट 3 - 2, 3 - 2 गेल्यावर किती उरतील? 1. 4 - 2 - 1, 7 - 4, 7 - 4 गेल्यावर किती उरतील? 3, अँड 1 - 1 = 0. आता बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी काय संख्या होती? 17,432. आता बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आहे 17,432 - 14,321. आता ह्या संख्येचे उत्तर काय आले आहे विद्यार्थ्यांनो? आता 1 - 1 केल्यानंतर आपल्याला 0 मिळाला बरोबर. या ठिकाणी ही जी संख्या आहे ती आहे 3,111, करेक्ट. अशाच पद्धतीने आपण दुसरं एक्झाम्पल देखील सॉल्व करून घेऊ. 7 - 6 = 1, 6 - 5 - 1, 5 - 2 - 3, 4 - 3 - 1, अँड 3 - 1 = 2. आता बघा विद्यार्थ्यांनो,
बघा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 34,567 मायनस 13,256 इज इक्वल टू 21,311। आता बघा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी काय उत्तर आलेलं आहे त्या संख्येचं 21,311। आता बघा विद्यार्थ्यांनो ज्याप्रमाणे आपण अशी उभी मांडणी करतो बरोबर, आता तुमच्या बुकमध्ये एक्सरसाइज दिलेली आहे त्यामध्ये सांगितलं आहे अरेंज व्हर्टिकली अँड सबट्रॅक्ट, म्हणजे उभी मांडणी करून आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे। त्यामध्ये संख्या दिलेली आहे 23,457 वजा, हे वजाबाकीचं चिन्ह आहे, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते, वजा 346। आता बघा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मी उभी मांडणी करून दाखवलेली आहे, या ठिकाणी मी ही संख्या लिहिली आहे बरोबर, युनिट प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड प्लेस, थाउजंड प्लेस अँड 10,000 प्लेस, करेक्ट। आता या संख्येतून आपल्याला ही संख्या काय करायची आहे, कमी करायची आहे, वजा करायची आहे। 7 - 6 किती होतील, 1, करेक्ट। 5 - 4 1, 4 - 3 1, आणि 2, 3 खाली कुठली संख्या आहे का विद्यार्थ्यांनो, नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला काय लिहायची आहे, ती संख्या जशीच्या तशी राईट करायची आहे आणि नेक्स्ट 2 जसंच्या तशा आपण या ठिकाणी लिहिणार आहोत बरोबर। अशाच पद्धतीने एक एक्झाम्पल आहे 8 - 5 किती होणार, 8 5 गेल्यावर 6, 7, 8 म्हणजेच किती लिहिणार आहोत या ठिकाणी, 3 बरोबर। 0 - 0 0, 9 - 7 2 अँड 3 - 2 1। आणि ह्या ठिकाणी आहे का विद्यार्थ्यांना कुठला डिजिट, कुठली संख्या आहे का, नाही, तर या ठिकाणी आपण जसंच्या तसा 1 राईट करणार आहोत बरोबर। इथपर्यंत तुम्हाला समजलं विद्यार्थ्यांनो, ज्याप्रमाणे आपण 5 अंकी संख्यांची बिना हत्याची वजाबाकी आपण आता शिकलो त्याचप्रकारे आपल्याला या ठिकाणी हत्याची वजाबाकी कशा पद्धतीने करतात ती आता आपण करणार आहोत। चला तर 27 पेज नंबरवर एक एक्झाम्पल तुम्हाला बुकमध्ये सॉल्व करून दाखवलेले आहे, हे बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेले आहे, ज्याप्रमाणे आपण कंटिन्यू करत आलेलो आहोत 3-5 डिजिट नंबर्स बाय बोरोविंगचे, त्याचप्रकारे आपल्याला आज 5 अंकी संख्येची हत्याची वजाबाकी कशा पद्धतीने करतात ते शिकायचे आहे। चला तर या ठिकाणी जे एक्सरसाइजमध्ये तुम्हाला जे प्रॉब्लेम दिलेले आहेत सॉल्व करण्यासाठी ते मी तुम्हाला नोटबुकमध्ये सॉल्व करून दाखवते। आता बघा विद्यार्थ्यांनो 5 - 8 आता आपल्याला ही बिना हच्चेची बेरीज कराय वजाबाकी करायची नाही आहे, तर या ठिकाणी आपल्याला हच्चेची वजाबाकी करायची आहे। तर बघा 5 - 8 5 8 जातो का विद्यार्थ्यांनो, नाही, तर आपल्याला टेन्सकडून 1 घ्यायचा आहे, बोरो करायचा आहे, तर या ठिकाणी 1 होता, तर या ठिकाणी कुठली संख्या येईल विद्यार्थ्यांनो, 1, आणि या ठिकाणी हा जो 1 आहे तो या ठिकाणी युनिटच्या प्लेसवर जाणार बरोबर, 5 हा जसाच्या तसा युनिटच्या प्लेसवर जाणार। आता 15 - 8 15 - 8 गेल्यावर किती उरणार आहे, 15 - 8 इज इक्वल टू 7, करेक्ट। आता बघा 0 1 जाणार आहे का विद्यार्थ्यांनो, नाही, तर आपल्याला काय करायचे आहे, 100 प्लेसमधून 1 संख्या आपल्याला इकडे घ्यायची आहे, बोरो करायची आहे बरोबर, कॅरी करायची आहे। आता 10 - 1 9 10 1 गेल्यावर 9 उरतात बरोबर, 6 - 6 6 - 6 गेल्यावर किती उरतील, 0 2 - 1 1 अँड 4 - 2 2 4 - 2 गेल्यावर किती उरतील, 2 उरणार बरोबर। समजलं विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे एक्झाम्पल, करेक्ट। तशाच पद्धतीने तुमच्या एक्सरसाइजमध्ये सेकंड क्वेश्चन प्रॉब्लेम दिलेला आहे तोही आपण सॉल्व करून घेऊ। आता बघा या ठिकाणी काय आहे संख्या, 56,824 - 32,465, करेक्ट। आता 4 - 4 आपल्याला वजा करायचा आहे, 4 - 5 आता या ठिकाणी हा टेन्सच्या प्लेसवरून आपण 1 घेतला, या ठिकाणी 1 राईट केला बरोबर, आता 4 या ठिकाणी राईट केला, 14 - 5 किती उरणार आहे, बघा 14 - 5 9 या ठिकाणी 9 उरणार आहेत।
अशाच पद्धतीने एकामधून सहा जाणार आहे का विद्यार्थ्यांनो? नाही, तर आपल्याला 100 प्लेसमधून एक संख्या घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण राईट करणार 7 आणि या ठिकाणी राईट करणार 1. आता 11 मायनस 6 किती होणार आहेत? 11 सहा गेल्यावर उरणार आहेत आपले 5, बरोबर. 7 मायनस 4, 7 गेल्यावर किती उरणार आहेत? 3. 6 गेल्यावर 6 मायनस 2 4. 5 मायनस 3 2. चला तर विद्यार्थ्यांना, तुम्हाला घटक शिकवलेला समजलाच असेल. या पुढील एक्सरसाइज तुम्हाला कंप्लीट करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करायची आहे. थँक्यू.